नमस्कार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा च्यवन किचनमध्ये स्वागत आहे तर आता उन्हाळा संपत आलेला आहे तर आता पाऊस लागेल तर पावसाच्या अगोदर आपण चला तर आता हे झटपट लोणचं बनवून घेऊया हे बघा मी पाच सहा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत आता हे आपण स्वच्छ चांगल्या अशा धुवून घेऊया माझी जर तुम्हाला लंचाची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनल लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका चला तर आता हे लोणचं बनवायला आपण सुरुवात करूया हे बघा मी आता हे धुवून घेणार आहे पाच सहा किलो आंबे घेतलेले आहेत मी हे आपल्याला घरीच फोडायचे आहेत तुम्ही पाहिजे तर बाहेरून पण फोडून आणू शकता हे बघा आता मी ही घरीच फोडून घेतलेले आहेत ह्याच्या कोया वगैरे सगळ्या काढलेल्या आहेत तर आता हे आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया कारण पहिली लोकं काय करायची पाण्याने धुत नव्हती कारण लोणचं खराब होतंय म्हणून धुत नव्हती तर लोणचं अजिबात खराब होत नाही पाण्याने धुतल्याच्या नंतर मग आपण हे पाण्याने धुवून घ्यायचं आणि पण पाणी निघतं कारण फोडताना वगैरे इकडं तिकडं आपल्या काय का हे आंब्याचं लोण पडलेले असतात फोडी त्याच्यामुळं आपण धुवून घ्यायचं आणि एका चाळणीमध्ये पाणी निघेपर्यंत ठेवायचं अजिबात खराब होत नाही लोणचं आणि ह्याला वेळ पण कमी लागतो असं पुसून घ्यायचं ना म्हणल्याच्यानंतर मग ते काळं पण पडतं आणि वेळ पण खूप जातो त्याच्यामुळं धुतलं तर आपलं लोणचं खराब होत नाही आहे हे बघा आता हे सगळ्या अशा कायऱ्या आपण धुवून घेतलेल्या आहेत हे बघा मस्त अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि अशाच मोठ्या मोठ्या पण पाळलेल्या आहेत तुम्ही पाहिजे तो तुमच्या आवड्यानुसार छोट्या मोठ्या करू शकता हे बघा हे घरचे आंबे घेतलेले आहेत मी आता हे मस्त आपलं पाणी नीत आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण मीठ हळद लावून घेऊया हे बघा मी पाव किलो मीठ घेतलेलं आहे हे सर्व आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया पाव किलो मीठ घातले लावलेलं आहे मी हे बघा आता मी दोन चमच हळद घेतलेले आहे कारण हळद मीठ लावल्याच्यानंतर आता ह्याला आपल्याला रात्रभर आपण ठेवणार आहे मुरत कारण ह्याचं परत पाणी सुटल्यानंतर आपण पाणी काढून घेणार आहे हे सर्वात असं हाताने मिक्स करून घेऊया बाहेरून आणल्याच्यानंतर हे लोणच्याची चव वेगळीच असते तर घरचं लोणचं आपलं एकदम मस्त मस्त आणि भारी होतं आणि घरीच ही मसाला तयार केलेला असतो आपला तर असं खराब पण होत नाही आहे दोन तीन वर्षे राहू शकतं हे लोणचं हे बघा आता आपण सगळं मिक्स करून घेऊया आता ह्याला आपण एकत्र करून आपण ह्याला रात्रभर ठेवणार आहोत जेणेकरून आपल्या हि कैऱ्या फोडीमधलं सगळं पाणी खाली नितळून असं राहतं हे बघा आता आपण झाकून ठेवूया ह्याला रात्रभर एक असं झाकून ठेवूया चला तर आता हे रात्रभर आपण ठेवलेलं आहे आता हे आपण सगळं काढून घेऊया फोडी आणि बघूया किती खाली पाणी सुटलं आहे ते बघा मस्त कसा कलर आलेला आहे त्या फोडीला आता हे काढू काढून घेतलेलं आहे मी हे बघू शकता तुम्ही बघा आता हे किती पाणी निघालं जवळजवळ एक दोन ग्लास पाणी निघलेलं आहे कैऱ्याचं हे कैऱ्याचं पाणी आता आपल्याला टाकून द्यायचं हे घ्यायचं नाही आहे बघू शकता तुम्ही हे बघा किती पाणी निघलेलं आहे हे नाही पाणी घ्यायचं आपल्याला आता हे आपल्याला दोन तास आपण कैऱ्या सुकवून घेतलेल्या आहेत हे बघा दोन तास सुकवून घेतलेले आहेत तुमच्या आवड्यानुसार तुम्ही नुसतं पाणी काढून घेतलं तरी पण आहे हे बघा मी दोन तास सुकवून घेतलेले आहेत हे असं मस्त एकदम भारी लोणचं होतं चला तर आता आपण तोवर तेल गरम करून घेऊया हे बघा मी राईचं तेल घेतलेलं आहे मी दोन लिटर तेल टाकणार आहे हे असं चांगलं गरम करून घ्यायचं जेणेकरून आपला हे घसा वगैरे पकडून नाही म्हणून चांगलं गरम करून घ्यायचं हे दोन लिटर तेल आहे याला चांगलं आपलं एक असं कडकडून चांगलं गरम करून घ्यायचं नाहीतर मग आपला घसा पकडतो आणि राईच्या तेलाने लोणचं पण एकदम असं भारी होतं आणि छान होतं आणि खराब पण होत नाही आहे तर आता आपण मसाले भाजून घेऊया हे बघा मी आता ही पन्नास एक वाटी म्हणजे एक छोटी वाटी धने घेतलेले आहेत आपण थोडेसे हल हलकेसे खरपूज असे भाजून घेऊया हे बघा आता हे बडीशेप भाजून घेऊया थोडेसे सगळे मसाले आपण असेच भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या लोणचाला असा मस्त कलर पण येतो आणि छान पण लागतं आणि वास पण भारी येतो आणि एकदम असा घरच्या मसाल्याने चव पण एकदम छान येते हे बघा मी एक, एक वाटी परत मेथी घेतलेली आहे हे बघाच आता हे आपली मेथी पण भाजून झालेली आहे हे काळी मिरी घेतलेली आहे मी दोन चमच म्हणजे असं पन्नास ग्राम तरी असेल वेलची पण आपण थोडीशी भाजून घेऊया कारण करमप नंतर आपल्याला तेलात वगैरे टाकायची काहीच गरज नाही आहे गरम तेलामध्ये पण तशी टाकून घेऊया ते हे जिरं पण आपण थोडंसं सा असं हलकंसं भाजून घेऊया सर्व मसाले आपण असे भाजले की एकदम भारी असा मस्त वास येतो आणि खायला पण एकदम भारी असं चविष्ट लागतं लोणचं आपलं बघा आता जिरं भाजून झालेलं आहे आता आपण ही एक वाटी मोहरी घेतलेली आहे ते पण आपण थोडेसे अशी भाजून घेऊया खरपूस म्हणजे आपल्या लोणच्याला असे छान असे चव येते किंवा आता आपले मोहरी पण भाजून झालेली आहे आता मी ही डाळ आणलेली आहे मोहरीची ही पण थोडीशी आपण हलकीशी अशी भाजून घेऊया एक वाटी आता डाळ पण भाजून झालेली आहे मी अशीच घरी सगळे मसाले तयार केलेले आहेत तर आता लोणचा आपलं तेल पण आपलं थंड झालेलं आहे आता बघा ह्याच्यात मी ही पाऊण वाटी लसूण घातलेलं आहे कारण जास्त गरम असल्याच्या नंतर पण आपलं तेलात लसूण वगैरे टाकायचं नाही मग लसूण आपला लाल होतो लाल करायचं नाही आपल्याला फक्त असा उकळल्यासारखा शिजवून घेतल्यासारखं झाला पाहिजे ना असं टाकायचं यात मी दालचिनी पण टाकलेली आहे हे बघा आता मी ही हिंग टाकलेला आहे एक मोठा चमच तेलामध्येच तेला तेला मस्त आपलं जरा थोडंसं हालकसंच गरम आहे तेल जास्त पण गरम नाही आहे चला तर वर आपण मसाले आता ह्या मिक्सरला लावून ला घेऊया बघा असे मोठे म जरा मोठंच मसाला मसाले पण असे जरा जाडसरच वाटायचे कारण बारीक वाटायचं बा मोठं वाटल्याच्या नंतर आपल्या लॉंचाला कलर बिलर असं छान येतो आणि खायला पण छान लागतं मेथी पण आपण अशीच वाटून घेऊया हे बघा मेथी पण असेच आपण जाडसर वाटून घेतलेले आहे सर्व मसाले आपण असेच जाडसर वाटून घ्यायचे त्याला तर आता हे आपले सगळे मसाले आपण असेच बारीक करून घेऊया जिरं पण आपण असंच बारीक करून घेऊया ह्याच्यामध्ये आपण काळे मिरं पण ह्याच्यात वाटून घेऊया जाडं जर असं ही कलोंजे पण तर म्हणतात ह्याला कांद्याची पिया पण म्हणतात हे पण घेतलेले आहे मी दोन चमच मोठ्या आणि छान असा वाश येतो मस्तात हे असं जाडसरच वाटलेलं आहे हे बघा हे बडीशेप पण आपण असे जाडसर वाटून घ्यायचे आहे सर्व मसाले आपण असे जाडसर वाटून घ्यायचे आहे जाडसर वाटल्यानंतर मस्त असं छानपैकी कलर येतो काही लोक बायका भाई बाहेरनं मसाला आणतात आणि लोणचं बनवतात घरच्या मसाल्याची एकदम अशी भारी एकदम मस्त अशी चव येते आणि घरचं बनवलेलं कसं वेगळंच राहतं हे बघा लव आपण विलायची पण तशी टाकलेली आहे लवंग आपण डाळ पण ह्याच्यामध्ये आता टाकून घेऊया एक वाटी डाळ घेतलेली आहे हे बघा मी अशी शंभर ग्राम हळद लागते आपल्या ह्या लोणच्या फोडे ह्या आंब्याला आता ही थोडीशी टाकलेली आहे नंतर आपण अजून टाकून घेऊया हे बघा पन्नास ग्राम मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि मस्त असा छान असा कलर पण येतो आणि एकदम भारी लोणचं होतं बघा कसं छान कलर आला आहे चला तर आता आपण मोहरी पण थोडीशी वाटून घेऊया हे बघा आता तो जरा जाडसर वाटून घेऊया हे बघा जाडसर असे वाटून घेतलेले आहे बघा मस्त असे जाडसर वाटून घेतलेलं आहे आपल्या घरच्या मसाल्याची वेगळी चव राहती बघा आता हे आपण एक किलो मीठ घेतलेलं आहे हे मीठ आपल्याला जास्त टाकायचं एक किलो मीठ घेतलेलं आहे मी जाडसर घेतलेला आहे तुम्ही पाहिजे तर बारीक पण मीठ टाकू शकता हे बघा हे हळद घेतलेले आहे शंभर ग्राम शंभर ग्रॅम हळद टाकल्या कारण आपल्याला हळद आणि मीठ जास्त टाकायचं जा, हळद मीठ जास्त असल्याच्यानंतर जा लोणचं आपलं लो दोन वर्षे पण खराब होत नाही आहे बघू शकता की ते आपलं परफेक्ट असा मसाला झालेला आहे छानपैकी झालेला आहे याचा ह्याच्यात थोडंसं आपण तेल वतून घेऊया तेल वतवल्याच्या नंतर आपण थोडंसं असं परत मिक्स करून घेऊया बघा आपलं किती छान लोणचं झालेलं आहे बाहेरनं तुम्ही एका तांतांतरे त्याच्या लॉन्चाला चवच चा। नसते आपल्या घरच्याला चव लॉन्चाला हे सगळे मसाले वगैरे घरी तयार केलेले आहेत एकदम भारी अशी चव हो लागते आणि असं एकदम लोणचं छानपैकी असं होतं हे बघा आता ही भरणी मी स्वच्छ अशी उन्हात वाळून धुवून घेतलेले आहे हे बघा यात थोडंसं आपण तेल घालून घेऊया असं थोडं तेल घालून घेऊया त्याच्यात लोणचं आपण भरून घेण्या तर आपण हे चिनी मातीच्यावर काचाच्याच लोणच्या भरणीमध्ये भरून घ्यायचं लोणचं कारण प्लास्टिकच्या भरणीमध्ये भरल्यावर खराब पण होतं आणि आपल्या शरीराला पण ते हानिकारक असतं त्याच्यामुळे आपण प्लास्टिकची भरणी वापरायचीच नाही आहे पहिले तर बा लोणचाला चिनी मातीचीच भरणी वापरायची आता हे सगळं आपलं मस्त असं छान किती लोणचं झालेलं आहे माझी जर लोणचाची तुम्हाला रेसिपी आवडली तर मला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा हे बघा मस्त आपलं आता हे लोणचं भरून झालेलं आहे तर आता आपण ह्याच्यात तेल घालून घेऊया बघा किती मस्त असा छानपैकी कलर आलेला आहे मी ही दोन लिटर तेल टाकलेलं आहे लोणच्यामध्ये मस्त असं कडकडीत चांगलं गरम करून थंड करून टाकलेलं आहे हे बघा आपलं लोणचं आता लोणच्याची रेसिपी बनवून तयार आहे तुम्ही पण एकदा अशीच करून ट्राय करून बघा माझी जर रेसिपी आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा एकदम परफेक्ट आपलं लोणचं छान असं झालेलं आहे मस्त झालेलं आहे एकदम असं बघितलं की तोंडाला पाणी सुटतं असं लोणचं झालेलं आहे आपलं हे बघा आता किती मला लोणचं छान झालेलं आहे माझे लोणच्याची रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीला माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद